पाटील परिवार किंवा सावतावाडी देवस्थान असेल किंवा आमचं गणेशोत्सव देवस्थान ट्रस्टचे आदरवड म्हटलं तर आदरणीय सुरेश शेटवाडी यांचा आज जन्मोत्सव अंत्यानिमित्त या ठिकाणी जमलेले आपल्या पिंपळगावच्या सरपंच माधुरी देवराडे असं आरवीचे सरपंच भावेश डोंगरे असतील, श्रीकृष्ण पस्तनचे चेअरमन राजू पाटील गावडे असतील, तसेच श्रीराम देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष आशुपांना खांडगे असतील, आमचे विलासराव बहिडे असतील, सामाजिक कार्यकर्ते राकेश भाऊ चव्हाण असतील, श्रीकृष्ण पस्तनचे संचालक बाळासाहेब वाणी असतील, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भाऊ चव्हाण व ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणीसाहेब, तसेच या ठिकाणी कोल्हे अण्णा सतीश भाऊ हे उपस्थित आहे. आत्ताच ज्यांचं भाषण झालं ते आरपीआयचे अध्यक्ष गौतम शेठ लोखंडे आहे, तसेच श्रीकृष्ण पस्तनचे संचालक बाळासाहेब वाणी, या ठिकाणी तज्ज्ञ संचालक श्रीकृष्णचे गुलाबराव मोमीन आणि श्रीकृष्ण उपस्थानचे व्यवस्थापक या ठिकाणी अन्नष्ठाना वरडी आहे, तसेच श्रीराम देवस्थान ट्रस्टचे खजिनदार जय शेठच्या खांद्याला खांदा लावून नेहमी काम आपण पाहतो गणेशभाऊ चव्हाण या सर्व मंडळींसमेत आज आपण या ठिकाणी शेठचा वाढदिवस साजरा करत आहे. मी एवढंच सांगेन, आत्ता बऱ्याच लोकांनी सांगितलं, वेगळसरावांनी सांगितलं, गौतमराजेंनी सांगितलं का शेठचं दिनचरित्र आपण जर हमानू जर पाहिला तर प्रेरणा घेण्यासारखं येईल. बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपलं दिनचरित्र कसं असावं, तर मला आपण जर प्रेरणा घ्यायची असेल तर आदरणीय सुरेश शेटवाराडी यांच्याकडे पाहिलं पाहिजे. आज सर्व गुण संपन्न व्यक्ती पण आज आपल्या कामाशी प्रामाणिक आहे. सकाळी उठल्यानंतर जर पाहिलं तर मेडिकल स्वतः उघडतात, त्या ठिकाणचं आपण पाहिल्यानंतर जे दिनचरित्र आहे स्वतः सगळं गोळ्या औषध येणार, कोणत्या कामगारावर टपून नाही किंवा कामगार आला मग आपलं मेडिकल उघडलं हा आदर्श आहे म्हणून आज त्यांची प्रगती. आणि आज एवढं बासष्ट 63 वय 64 वय पण ह्या वयात आमच्यासारख्या तरुणाला लाज होईल असं काम त्यांचं आहे. मग गावातील सामाजिक कामात आज आणि सेवा आपण पाहिलं गावचे कोणते मी सांगतो, टॉयलेटचे जे गावात शौचालय उभे राहिली त्यामध्ये या कुटुंबाचं योगदान आहे. मग स्मशानभूमीचा परिसर असेल किंवा आपल्या महादेव अण्णा मंगल कार्यालय असेल किंवा या ठिकाणी आर्वीचे सरपंच आहे, आर्वीच्या स्मशानभूमी परिसर असेल, पिंपळगावचा स्मशानभूमी परिसर किंवा हनुमान मंडळ आहे आपलं संतोष दांगड. मी किती वेळा पाहिलं शेठला फोन केलं का शेठनी जे म्हणजे गौतमराजांनी सांगितल्याप्रमाणे दातृत्व आज आपण समाजात पाहतो भरपूर लोक आहे. पण या कुटुंबाचं महादेवांना असेल सहदेवांना असेल किंवा सर्व चारही बंधू त्यानंतर मग आज सुरेश शेठा असतील किंवा चंद्रकांत शेठा असतील या कुटुंबाचा वारसा वाखण्याजोगा आहे. आणि त्यानिमित्त पिंपळगावचा विकास नाही पंचक्रोशी मग निमदरी गावचं मी त्या ठिकाणचा भाचा आहे. आज तिथं गेल्यानंतर तिथल्या सुद्धा एक रूम शेठनी स्वतः दिलेली आहे. मी असं दातृत्व असलेले कुटुंब आणि त्याच्यातून आज हे वैभव उभं राहिलं आणि त्याचं सर्व श्रेय सुरेश शेटवाराडी हेच आहे, हेच मी या दृष्टीने सांगत असा हा माणूस आपल्या गावाला लाभलाय आणि याचं ह्या माणसाचं एवढं योगदान म्हणून आपल्या गावाने आग्रह खातील ट्रस्टचा अध्यक्ष कोण पाहिजे तर सुरेश शेटवाराडी सारखा माणूस पाहिजे तेव्हा मंदिर झालं पाहिजे ही जुन्या जाणत्या लोकांची किंवा आपल्या सर्वांची धारणा आहे. आणि त्या निमित्ताने मी एवढंच शेठला सांगेन का आपल्या हातून लवकरात लवकर आमच्या श्रीरामाचं मंदिर लवकरात लवकर हो हीच एवढी प्रेरणा आज या दिनी तुमच्या आठवणीत किंवा तुमचं सुद्धा ते ध्येय आहे ती प्रेरणा उत्तुंगत हो एवढीच या सर्व मंडळीच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला मी एक छोटासा तुमचा पांभर समून तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला योगदान लागेल किंवा आमच्याकडून जे तुम्हाला योगदान लागेल कधी आम्हाला हक करा, मंदिराचं काम असेल गावचा विकास काम असेल कधी आम्हाला हक मारा त्या वेळेला आम्ही तुमच्या बरोबर असू एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो वाणीसाहेब. आणि शेठला पुन्हा एकदा दसऱ्याच्या वतीने शुभेच्छा देतो, धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी
सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।